ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगली जिल्ह्यात प्रथमच सर्वात मोठा 75 फुटी भारत देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा पाहण्यासाठी नगरसेवक थोरात यांचे आवाहन। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शाळा नंबर 7 मध्ये कार्य सम्राट नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नाने आज भारत देशाचा राष्ट्रध्वज आपला तिरंगा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वॉलमोंट या कंपनीचे प्लग मास्टर असून इंदापूर MIDC जिल्हा पुणे येथून हे मागवण्यात आले आहे। या भारत देशाच्या राष्ट्रध्वजाची 75 फूट एवढी उंची आहे। सांगली जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी त्यांच्या प्रयत्नातून हा राष्ट्रध्वज तिरंगा उभा केलाय। तर या भारत देशाच्या राष्ट्रध्वजाचे लोकार्पण हे भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी होणार आहे। नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी 75 फुटी तिरंगा राष्ट्रध्वज उभा करून एक नवीन ऐतिहासिक असा क्षण डोळ्यासमोर उभा केला। त्यासाठी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सर्व मिरजकर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांना पाहण्यासाठी यावे असे आवाहन केलं। खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, आज भारताचा तिरंगा शाळा नंबर 7 मध्ये लावायची सकाळपासून धडपड सुरू आहे। मी ज्या वेळेला शाळा बांधत होतो त्याच वेळेला ठरवलं होतं की या ठिकाणी जो भारताचा तिरंगा असेल तो या जिल्ह्यात सर्वात मोठा असेल। यासाठी मला आमच्या महापालिकेची खूप मदत झालेली आहे। आज माझ्या पाठपुराव्यानं कुठेही जिल्ह्यात नाही असा सर्वात मोठा झेंडा आमच्या शाळा नंबर 7 मध्ये बसतोय। आज त्याचं फिटिंग पूर्ण होईल आणि थ्रीफेज कनेक्शनचं वगैरे पण सगळं काम पूर्ण होत आले जवळपास। आणि मला आनंद आहे की या जिल्ह्यातला जवळपास पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात उंच झेंडा लावणारा मी नगरसेवक आहे, तिरंगा लावणारा मी नगरसेवक आहे। आणि 26 जानेवारीला मला मी सर्वांनाच या मिरजकरांना आमंत्रित करतो की आपण हा झेंडा पाहण्यासाठी सर्वांनी यावं। महानगर न्यूजसाठी आदि माने मिरज।